चैप्टर एलसीएम एंड एलसीएम चालू त्याच्यामध्ये दिस कॉमन मल्टीपल म्हणजे एलसीएम त्याच्यातले आपण एग्जांपल बघत आहोत. तर बघा हे एग्जांपल कसं आहे, फाइंड द एलसीएम एंड एलसीएम ऑफ 15 45 आणि 105 म्हणजे काय की ह्या तिघही संख्यांचा आपल्याला एलसीएम पण काढायचा आहे आणि एलसीएम पण काढायचा. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठली मेथड वापरू शकता, ही व्हर्टिकल अरेंजमेंटची वापरू शकता. त्याच्यानंतर जे काही आपण प्राइम फॅक्टर आहे ती पण मेथड वापरू शकता. बघा आता व्हर्टिकल अरेंजमेंटने कशा पद्धतीने आपण आधी एक एक्झाम्पल बघितलं होतं 15 45 105 ह्या पद्धतीने लिहून घेतल्यानंतर एकाच पाण्यामध्ये आपल्याला ह्या संख्या आणायच्या आहेत. बघा आता 5 3 15 आले, 15 नंतर 15 3 45 आले, 35 3 105 होतात. त्याच्यानंतर परत या पद्धतीने 5 1 5 म्हणजे कारण त्याला फक्त त्याच संख्येने भाग जाईल. नंतर बघा 5 3 15 आले, नंतर 60 5 35 आले. ओके, मग आता हीच या पद्धतीने सॉल्व्ह करा किंवा या पद्धती ऑर किंवा बघा आता 15 प्राइम फॅक्टर तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. 5 3 15 ओके, याच्यानंतर याच्या म्हणतील काय नाही होणार, 45 15 3 45 परत 15 काय 3 5 3 15 थ्री ऍजिटिव, नंतर 105 15 7 5 5 होतात, परत 15 काय 3 5 3 15 आणि 7 ऍजिटिव. मग आता यांचा एलसीएम एलसीएम काढण्यासाठी जरूर काय ज्या काही कॉमन फॅक्टर आहेत ते आपण घेतो. मग आता बघा याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कुठले दिसत आहे, तिघही संख्यांमध्ये जे सगळ्यात लास्टला आपण काढलेले आहेत 5 आणि 3 इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय 5 आणि 3 इथं पण दिसतोय आणि इथं पण दिसतोय. ओके, मग आता इथे 5 × 3 म्हणजे काय 5 3 15 हा तुमचा काय आला एलसीएम. एलसीएम काय येईल, मग एलसीएमचा रूल काय की मॅक्झिमम ती संख्या किती वेळेस आलेली आहे जास्तीत जास्त तर ती संख्या तुम्हाला इथे घ्यायची असते एलसीएम मध्ये. मग आता बघा 3 ही संख्या किती वेळेस आलेली आहे, बघा इथं मात्र 1 वेळेस आहे, इथे मात्र 2 वेळेस आलेली आहे, इथे मात्र 1, परंतु आपला नियम काय एलसीएमचा मॅक्झिमम जास्तीत जास्त मग इथे किती वेळेस आली ती सगळ्या संख्यांमध्ये ती 2 वेळेस आली म्हणून मी ते 2 वेळेस लिहिलं. त्याच्यानंतर पुढची संख्या बघायची 5, बघा इथे 1 आहे इथे 1 आहे इथे 1 आहे म्हणून मग आपण 1 ला लिहिलं. त्याच्यानंतर बघा इथे 7 कितीला दिसतोय, फक्त 1 दिसतोय म्हणून मी इथे 7 घेतला. ओके, मग नंतर यांचं सगळ्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लिकेशन करून तुमचं आन्सर येते 315. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल स्वतः एकदा सॉल्व्ह करून बघायचे आणि राईट डाऊन पण करायचे. नमस्कार.